जाफराबादसह संपूर्ण मराठवाडा सध्या पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे त्रस्त असल्याचे चित्र सर्वत्र आहे. त्यातच आता उगवलेले पीक जर जळण्यापासून वाचवायचे असेल तर त्याला पाणी देणे गरजेचे आहे. त्यामुळेच जिथे पाणी उपलब्ध आहे तेथील मोटारी मोठ्या प्रमाणात सुरू झाले असल्याने जाफराबाद तालुक्यातील विजेचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला आहे. त्यामुळेच जाफराबाद शहर व तालुक्यात हा भार विभागून भार नियमन करण्यात येत आहे. त्याचा त्रास जाफराबाद तालुका व शहरातील सर्वसामान्यांना व व्यावसायिकांना होताना दिसत आहे. त्याबाबतीत विचारणा केल्यावर वरिष्ठांनी 10 MVA क्षमतेच्या ट्रान्सफॉर्मरची मागणी कंपनीकडे केली असल्याने सांगण्यात आले आहे. त्यामुळे जवळपास 1 ते 2 महिने अशाच प्रकारे 6 ते 10 तास भारनियमन होईल अशी शक्यता आहे. या बाबीकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून मार्ग काढावा अशी अपेक्षा सर्वसामान्य जनता व्यक्त करत आहे. सर्व फिडर लोड असल्यामुळं आपल्याला लोड मॅनेज करायसाठी आपण ज्या ज्या पद्धतीनं फिडर चालवायची समजा तर लोड मॅनेज उपलब्धतेनुसार त्या त्या पद्धतीनं जाफराबाद काही वेळ बंद करावं लागते. 3 घंटे समजा 3 घंटे सकाळी 3 घंटे दुपारी त्यावेळेमध्ये दुसरे AC फिटर चालवावं लागतं. अशा पद्धतीने आपण ते लोड मॅनेज करून फिटर चालवतो. असं किती टाइम टेबल फिक्स केलं? टाइम टेबल आता सध्या सकाळी जाफराबाद 3 तास 12 फिटर चालवते आणि 3 तास दुपारी बंद करून 12 फिटरचा 6 तास चालवायचा प्रयत्न करतो. डेलीचं वेळापत्रक असेल तर डेलीचं वेळापत्रक म्हणजे लोड मॅनेजमेंट लोड पाहून फिटर चालवतो. आपण लोड 240 पर्यंत घेऊ शकतो आणि एका फिटरवर लोड जवळपास 180 एम्पियर चालला. प्रॉपर जाफराबादचा लोड 140 एम्पियर आणि दुसरा असाही फिडर आहे त्याचा जवळपास 140 एम्पियर शहर सरासरी 6 घंटे डेली. किती दिवसापर्यंत राहिले आता लोडच्या हिशोबाने? लोड जसा कमी होईल तरी महिनाभर लावू शकतो. 1 महिना सरासरी लोड कमी झाला, पाणी प्रमाण कमी झालं, मोटर कमी झाली, चालू झाली.